नमस्कार श्रोते हो, कसे आहात? छान, मजेत, आनंदात ना? मी आरजे कैलास, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM हा खेळ शब्दांचा या तुमच्या आवडीच्या शोमध्ये आज आपण एका सुंदर अशा चित्रावर बोलणार आहोत. जसं की चित्र तुम्ही पाहिलेलं असेलच की एक प्रियकर आणि एक प्रियसी दोघं एकत्र आहेत आणि प्रियकर प्रियसीच्या नजरेला नजर भिडवत आहे आणि प्रियसी जी आहे ती त्याच्यासाठी एक सुंदर असं गीत गात आहे. एक सुंदर गीत ज्यामध्ये ती तिच्या मनातले भाव जे आहेत ती त्या गीताच्या रूपामध्ये संगीताच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो जो प्रियकर आहे तो अगदी तल्लीन होऊन तिच्याकडे पाहत आहे. तर अशा स्वरूपाचं जे चित्र आहे, एक रोमॅन्टिक्स चित्र, एक सुंदर असं प्रेमाचे भाव मांडणारं चित्र जे आहे ते आपण आपल्या आजच्या शोसाठी दिलेलं होतं श्रोते हो. आणि त्या अनुषंगानं आपल्याला जवळपास 72 आसपास सुंदर सुंदर कविता ज्या आहेत त्या आलेल्या आहेत श्रोते हो. आणि त्या सर्व कविता सर्व मान्यवरांच्या आज आपण सादर करणार आहोत. आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे वळूया आणि जी आपल्याला पाठवलेली आहे विनोद पुंडलिक महाजन सर वारजे पुणे येथून. गजगामिनी या शीर्षकाखाली लिहितात की करावे तेवढे कौतुक थोडे, करावे तेवढे कौतुक थोडे तुझ्या आरसपाणी सौंदर्याचे, करावे तेवढे कौतुक थोडे तुझ्या आरसपाणी सौंदर्याचे. वेड लावलेस तू गजगामिनी तुझ्या खट्याळ नखऱ्यांनी, वेड लावलेस तू गजगामिनी तुझ्या खट्याळ नखऱ्यांनी, असे मनमोहक तुझे नखरे मनी उडती प्रीतीची फुलपाखरे, असे मनमोहक तुझे नखरे मनी उडती प्रीतीची फुलपाखरे, असे सौंदर्य तुझे गजगामिनी तुझ्यात गुंततो मी मनमोहिनी, असे सौंदर्य तुझे गजगामिनी तुझ्यात गुंततो मी मनमोहिनी. खरंच एक आपल्या प्रियसीचं अतिशय सुंदर पद्धतीनं अतिशय सुंदर शब्दामध्ये वर्णन करणारी ही अप्रतिम अशी रचना होती की तुला पाहिल्यानंतर मनामध्ये माझ्या काय काय होतं असे भाव मांडणारी ही सुंदर अशी रचना सरांनी पाठवलेली होती.